पुढची बातमी आपण बघणार आहोत. नवी मुंबईतली बातमी आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांनी गुंडगिरी केल्याचं समोर येत आहे. शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिवाळेगाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांचा तिथे सत्कार करण्यात आला आणि हे फोटो त्यांनी वरिष्ठांना पाठवल्यानंतर राग आल्यामुळे भारती कोळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमट्यांना मारहाण केली असं कळतंय. या प्रकरणी आमटे यांनी तक्रार दाखल केली आणि 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही बातमी आहे. नवी मुंबईतून आलेली भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाला अशा पद्धतीनं बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच एक प्रकारे झुंपलेली आहे. दिवाळेगाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळा नुकताच झाला आणि या लोकार्पण सोहळ्याला विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांचा सत्कार करण्यात आला होता आणि या फोटोवरून काही वाद झाला आणि त्याचं पर्यवसन अशा हाणामारीपर्यंत पोहोचलंय. हा फोटो त्यांनी वरिष्ठांना पाठवल्याच्या रागातून हे सगळं प्रकरण घडलंय असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे भारती कोळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमटे यांना मारहाण केल्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. आपल्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आमटे यांनी तक्रार दाखल केली आहे आणि आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय अशी माहिती कळतीय. अधिक माहिती घेणार आहोत विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहे. विनय, नेमकं असं काय झालं होतं ज्याच्यामुळे मारहाणीपर्यंत हे प्रकरण पोहोचलंय? रेणुका, आपण पाहिलं की दिवाळी गावामध्ये स्मार्ट व्हिलेजचा कार्यक्रम होता ज्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते आणि या कार्यक्रमामध्ये तिथली स्थानिक नगरसेविका म्हणून या कार्यक्रमामध्ये भारती कोळी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. कारण त्यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे काही स्मार्ट व्हिलेजच्या वेळी सहकार्य केल्यामुळेच हा भाजपने देखील त्यांचा सत्कार केला गेला होता. याचे काही फोटोज होते. हे फोटोज प्रकाश आमटे यांनी हे फोटोज आपल्या वरिष्ठांना म्हणजे शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि त्याबाबतची तक्रार केली होती. याचाच राग भारती कोळी यांनी ठेवला आणि त्यांनी त्याची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि तिथेच त्यावेळी जे काही त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते 6-7 जण त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला आमटे यांना मारहाण केलेली आहे. या मारहाणीनंतर गुन्हा दाखल झालेला आहे आणि यांच्यावर कारवाई देखील आता सुरू करण्यात आली आहे. सगळ्यात एक महत्वाचं याला आणखीन एक कारण असंच आहे की निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि या निवडणुका असताना आपण एकाच समोर ह्या प्रत्येकाची तिकीटसाठी उमेदवारीसाठी मागणी आहे. भारती कोळी ह्या स्थानिक तिथल्या नगरसेविका आहेत. प्रकाश आमटे यांनी देखील तिथे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. दोघांनाही त्याच ठिकाणी एकाच मतदारसंघामध्ये उमेदवारी पाहिजे होती म्हणून त्याच्यातून हा संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे. 8 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळते. धन्यवाद विनय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच अशा प्रकारे राडा झालाय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. महिलांसाठी